हेलो गाइज, प्रीवियस लेक्चर मध्ये आपण इंट्रोडक्शन, क्लासिफिकेशन अँड आयुपीएससी नॉमेनक्लेचर ऑफ हॅलोरिन हा पॉइंट बघितलेला होता. आता या लेक्चर मध्ये आपल्याला प्रिपरेशन मेथड्स ऑफ हॅलोरिन्स हा पॉइंट बघायचा आहे. ओके, मग आता हॅलोरिन प्रिपेअर करायचा आहे. त्यातली फर्स्ट मेथड आहे डायरेक्ट हॅलुजिनेशन रिएक्शन. दिस हॅलुजिनेशन रिएक्शन इट इज ए इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. इट इज ए इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. इन दिस रिएक्शन द हॅलोजन ऍक्ट एज ए इलेक्ट्रोफाइल. इलेक्ट्रोफाइल इट इज ए इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिस अँड इट इज डिनोटेड बाय ई प्लस. ओके, आपल्याला हे हॅलुजिनेशन रिएक्शन करायचे आहे. ह्या हॅलुजिनेशन रिएक्शन मध्ये आपल्याला इलेक्ट्रोफाइल जनरेट करायचा आहे. पण कोणाचा करणार आहे? हॅलोजनचा इलेक्ट्रोफाइल जनरेट करणार आहोत. आणि हा जो हॅलोजनचा इलेक्ट्रोफाइल आहे तो हॅलोजनचा इलेक्ट्रोफाइल आपल्याला बेंझिन बरोबर रिएक्ट करायचा आहे. ओके, ही जरा जनरल रिएक्शन आपण थोडीशी कन्सिडर करूया. दिस इज अ बेंझिन. बेंझिन ऍक्ट एज ए इलेक्ट्रॉन रिच सेंटर ड्यू टू दी डी लोकलायझेशन ऑफ पाय बॉन्ड ऑन दी इन दी रिएक्शन सॉरी इन दी रिंग. ओके, देन दिस इज अ बेंझिन. बेंझिन ऍक्ट एज इलेक्ट्रॉन रिसेंटर. दिस इलेक्ट्रॉन रिसेंटर इज रिएक्टेड विथ ऑर द रिएक्शन बेंझिन अँड इलेक्ट्रोफाइल इज कॅरिड आउट. ओके, देन इलेक्ट्रोफाइल इट इज अ इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिस. बेंझिन ऍक्ट एज अ इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस. देअरफोर दिस इलेक्ट्रोफाइल इज अटॅच टू दी बेंझिन रिंग. दिस इलेक्ट्रोफाइल इज अटॅच टू डायरेक्टली अटॅच टू द बेंझिन रिंग. देन इट फॉर्म्स ए कंपाउंड. ओके, दिस कंपाउंड इट इज ए हॅलुजिनेटिंग कंपाउंड बिकॉज दिस इलेक्ट्रोफाइल इज ए हॅलुजन. हॅलुजन इन दिस केस देर इज ए क्लोरिन ब्रोमिन. ओके, this e plus that means this electrophile act as a chlorine bromine. okay, म्हणजे ह्या इलेक्ट्रोफाइल मध्ये आपल्याला क्लोरिन आणि ब्रोमिन वापरायचे. ओके, तर जनरली फ्लोरिन आणि आयोडिनचा जर विचार केला तर आयोडिन वापरला म्हणजे आयटोची जर रिएक्शन केली तर दिस रिएक्शन इज अ रिव्हर्सिबल रिएक्शन. देअरफॉर दिस रिएक्शन वी कांट यूज. देन फ्लोरिनेशन. फ्लोरिनेशन ही रिएक्शन आपण जनरली वापरत नाही कारण फ्लोरिन फ्लोरिन मधला बॉन्ड हा कसा असतो स्ट्रॉंगेस्ट बॉन्ड आपल्याला बघायला मिळतो. ओके, मग आता दिस डायरेक्ट हॅलुजिनेशन रिएक्शन और इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन इज मेनली यूज फॉर द प्रिपरेशन ऑफ मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. ओके, बट इन दिस रिएक्शन वी कॅन यूज ए कॅटलिस्ट. दिस कॅटलिस्ट इज ए लिविस ऍसिड्स. पण यातले लिविस ऍसिड्स आपल्याला कुठले कुठले वापरायचे आहेत तर हे लिविस ऍसिड्स म्हणजेच फर्स्ट लिविस ऍसिड आपण कन्सिडर करणार एफिसीएल थ्री. सेकंड कन्सिडर केलाय तो एफईबीआर थ्री. थर्ड कन्सिडर करणार तो एएलसीएल थ्री. पण हे सगळे आपल्याला पाहिजेत ते अनहायड्रस फॉर्म मधले पाहिजेत. हे सगळे आपल्याला अनहायड्रस फॉर्म मध्ये पाहिजेत. अनहायड्रस एएलसीएल थ्री. ओके, किंवा आपण डायरेक्टली आयर्न फिलिंग्स म्हणजे एफई इन प्रेझेन्स ऑफ क्लोरीन किंवा इन प्रेझेन्स ऑफ ब्रोमिन हे सुद्धा आपण कॉमनली यूज करू शकतो. ओके, मग आता हे जे लुईस ऍसिड आहेत हे लुईस ऍसिड जनरली इलेक्ट्रॉन डिफिशियंट असतात. हे लुईस ऍसिड हे काय असतात? इलेक्ट्रॉन डिफिशियंट असतात. म्हणजे इथे एफिसीएल थ्री एफईबीआर थ्री एलसीएल थ्री जो आपण वापरलेला आहे ते सगळे इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहेत. आणि ते इलेक्ट्रॉन डिफिशियंट असल्यामुळं ते जनरली आपल्याला इलेक्ट्रोफाइल जनरेटरचा सुद्धा रोल प्ले करतात. म्हणजे ते काय करतात? आपल्याला इलेक्ट्रोफाइल जनरेट करून देतात, इलेक्ट्रोफाइल तयार करून देतात. बट this lewis acid is also known as a or it is also called as a halogen carrier. halogen carrier. okay,
मग पहिल्यांदा सांगितलं त्या पद्धतीने द लुईस ऍसिड ऍक्ट ऍज अ कॅटलिस्ट अँड इट ऑल्सो कॉल्ड ऍज अ हॅलोजन कॅरियर. का ह्याला हॅलोजन कॅरियर म्हणायचं? बिकॉज दिस लुईस ऍसिड कॅरी दी हॅलोजन टू दी ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन. ॲरोमॅटिक हायड्रोकार्बनसाठी हॅलोजन कॅरी करतात म्हणताना ह्याला म्हणायचं, लुईस ऍसिडला म्हणायचं हॅलोजन कॅरियर. ओके, ठीक आहे. मग आता आपल्याला रिएक्शनकडे जायचं आहे. रिएक्शनकडे जाताना पहिल्यांदा आपण थोडीशी जनरल रिएक्शन बघू. म्हणजेच काय झालं बघा, वेन बेन्झीन इज रिएक्टेड विथ हॅलोजन इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlCl3 or FeCl3 or Fe in dark condition. ओके, आपल्याला इथं डार्क कंडिशनच मेंटेन करायचं आहे. कारण जर डार्क कंडिशन मेंटेन नाही केली, म्हणजेच आपण जर ही युव्हीलाइट किंवा सनलाइटच्या प्रेझेन्समध्ये जर आपण ही रिएक्शन केली तर आपल्याला इथं फ्री रॅडिकल मेकॅनिझम बघायला मिळतो. आफ्टर फ्री रॅडिकल मेकॅनिझम देअर इज अ फॉर्मेशन ऑफ बेन्झीन हेक्साक्लोराइड. ओके, त्यामुळे आपल्याला रिएक्शन करायची आहे ती डार्क कंडिशनला करायची आहे. ओके, पण ही डार्क कंडिशनला करताना ऍट ऑर्डिनरी टेम्परेचर, टेम्परेचर म्हणजे 310 to 320 केल्विन एवढं टेम्परेचर मेंटेन केलं तरी सुद्धा चालू शकतं. देन इट फॉर्म्स ए हॅलोअरिन प्लस HX. देन इट फॉर्म्स ए हॅलोअरिन. म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं असेल इथं बाहेर पडला तो HX. ओके, म्हणजे इथं दोन हॅलोजन आहेत. ह्या हॅलोजन मधला बॉन्ड ब्रेक झालाय, पण बॉन्ड ब्रेक होणार आहे तो कसा होणार आहे, तो हेट्रोलाइटिक फिशन किंवा हेट्रोलिसिस बॉन्डिंग आपल्याला बघायला मिळणार आहे. ओके, मग आता इथं काय झालं बघा, वन हायड्रोजन आयटम इज रिप्लेस बाय हॅलोजन आयटम, देर इज अ फॉर्मेशन ऑफ हॅलोअरिन अँड धिस रिएक्शन इज नोन एज अ न्यूक्लिओफिलिक इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. दॅट मीन्स द क्लोरिनेशन रिएक्शन और हॅलोजिनेशन रिएक्शन इट इज ए इट कॅरीड आउट बाय युझिंग इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. ओके, मग आता जनरली ही झाली कॉमन रिएक्शन. मग आता जनरली आपण ज्यावेळी क्लोरोबेन्झिन किंवा हॅलो ब्रोमोबेन्झिन तयार करणार आहे त्यासाठी आपण कशी रिएक्शन बघणार आहोत, त्यासाठी पर्टिक्युलर रिएक्शन बघू. ओके, देन प्रिपरेशन ऑफ क्लोरोबेन्झिन. ओके, क्लोरोबेन्झिन प्रिपेअर करणार म्हणजेच काय होणार, वेन बेन्झिन इज रिएक्टेड विथ क्लोरीन इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlCl3 वापरा किंवा अनहायड्रस FeCl3 वापरा इन डार्क कंडिशन किंवा 310 or 320 केल्विन डिग्री सेल्सियस. देन इट सॉरी केल्विन देन इट फॉर्म्स ए क्लोरोबेन्झिन प्लस HCl. ओके, सेम रिएक्शन इन प्रेझेन्स ऑफ ब्रोमिन आपण करूया. वेन बेन्झिन इज रिएक्टेड विथ ब्रोमिन इन प्रेझेन्स ऑफ, आता इथं आपण AlCl3 वापरत नाही, इथं आपण वापरतो अनहायड्रस FeBr3. देन इट फॉर्म्स ए ब्रोमोबेन्झिन प्लस HBr. ओके, देर इज अ फॉर्मेशन ऑफ क्लोरोबेन्झिन अँड ब्रोमोबेन्झिन. ओके, हे तर क्लोरोबेन्झिन आणि ब्रोमोबेन्झिन झालंय, म्हणजे हे दोन्ही रिएक्शन आपल्याला न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन सॉरी इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन दाखवतात. मग आता ह्या इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशननं आपण जो क्लोरोबेन्झिन आणि ब्रोमोबेन्झिन तयार केलाय त्याचं थोडंसं आपण मेकॅनिझम बघायचं आहे. द मेकॅनिझम ऑफ धिस रिएक्शन, आता मी कन्सिडर करतो क्लोरोबेन्झिन प्रिपरेशन, या क्लोरोबेन्झिन प्रिपरेशनचं आपल्याला मेकॅनिझम बघायचं आहे. द मेकॅनिझम ऑफ फॉर्मेशन ऑफ क्लोरोबेन्झिन फ्रॉम बेन्झिन एज ए इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. इन दिस रिएक्शन द मेकॅनिझम ऑफ दिस रिएक्शन इज कॅरीड आउट इन थ्री स्टेप्स. इन स्टेप फर्स्ट देर इज अ फॉर्मेशन ऑफ इलेक्ट्रोफाइल. ओके, मग इथं क्लोरीन कन्सिडर केला, Cl सिंगल बॉन्ड Cl, दिस क्लोरीन शोज द लोन पेअर, दिस ऑल्सो शोज द लोन पेअर, इज रिएक्टेड विथ
FeCl3। अपने FeCl3 वापर तो लुईस एसिड है। लुईस एसिड इज ए इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पीसीज, देयर फॉर द बॉन्ड बिटवीन Cl2 इज ब्रेक डाउन एज ए हेटरोलाइटिकली, देर इज ए हेटेरोलिसिस इज शोन। ओके, इथे हेटरोलिसिस होतं म्हणजे ह्यांच्यामधला जो बॉन्ड आहे तो असिमेट्रिकली ब्रेकडाऊन होतो। असिमेट्रिकली ब्रेकडाऊन झाल्यानंतर देर इज ए फॉर्मेशन ऑफ FeCl4- अँड Cl+। ओके, हा इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे, इलेक्ट्रॉन डिफिशियंट लुईस एसिड हा इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे, त्यामुळे ह्याच्यावर Cl जाणार आहे, तो Cl- जाणार। ओके, Cl- जाणार आणि जो रिमेनिंग Cl आहे तो काय असणार आहे, Cl+ असणार आहे, अँड दिस Cl+ इज नोन एज ए इलेक्ट्रोफाइल। ओके, बाय युजिंग दिस इलेक्ट्रोफाइल वी कॅन कॅरी आउट द स्टेप सेकंड, दिस इज ए सेकंड स्टेप। द सेकंड स्टेप इट इज ए फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन इंटरमिजिएट और फॉर्मेशन ऑफ इंटरमिजिएट म्हणू आपण त्याला। दिस इंटरमिजिएट आपण कन्सिडर करतो सिग्मा कॉम्प्लेक्स। ओके, मग आता फर्स्ट स्टेप मध्ये आपल्याला जो इलेक्ट्रोफाइल जनरेट झालाय तो इलेक्ट्रोफाइल आता कोणाबरोबर रिएक्ट होणार आहे, तर बेंझिन बरोबर रिएक्ट होणार आहे। बेंझिन बरोबर रिएक्ट होताना आपल्याला माहित आहे बेंझिन हा इलेक्ट्रॉन डिस सेंटर आहे, कारण त्यांच्यामध्ये जो पाय बॉन्ड आहे तो पाय बॉन्ड काय होतो, डिलोकलाइज होतो। ड्यू टू धिस डिलोकलायझेशन द इलेक्ट्रॉन क्लाउड इज शोन इन ऑल कार्बन आयटम्स। ओके, देअरफोर धिस बेंझिन ऍक्ट एज अ इलेक्ट्रॉन डिस सेंटर, अँड धिस इलेक्ट्रॉन डिस सेंटर बेंझिन इज रिएक्टेड विथ क्लोरिन। क्लोरिन ऍक्ट एज अ इलेक्ट्रोफाइल, इलेक्ट्रोफाइल इज ए इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पीसीज, आणि ह्या इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पीसीजवर हा बेंझिन मधला जो कार्बन आहे तो कार्बन काय करणार, धिस बॉन्ड इज मूव्ड इन बिटवीन Cl+ अँड कार्बन आयटम। ओके, धिस स्टेप इट इज अ स्लोवेस्ट स्टेप, धिस स्टेप इट इज अ स्लोवेस्ट स्टेप, अँड धिस स्लोवेस्ट स्टेप इज ऑल्सो नोन एज अ रेट डिटर्मिनिंग स्टेप। ओके, देन इट फॉर्म्स ए, आता हा कार्बन जो आहे, हा कार्बन जर समजा ह्या कार्बननं पाय बॉन्ड वापरलाय Cl आणि कार्बनमध्ये बॉन्ड फॉर्मेशनसाठी, तर ह्या कार्बनची व्हॅलन्सी सॅटिस्फाय झालेली नाही, त्यासाठी ह्याच्यावर येणार आहे पॉझिटिव्ह चार्ज। तिथे एक हायड्रोजन अगोदर ॲज इट इज प्रेझेंट आहे, देन Cl, दिस इज अ पॉझिटिव्ह चार्ज, दिस इज अ डबल बॉन्ड, दिस वन इज ऑल्सो डबल बॉन्ड। ओके, देन इथं पॉझिटिव्ह चार्ज आला, हा पॉझिटिव्ह चार्ज आला म्हटल्यानंतर हा कार्बन काय झाला, लिस्टेबल झाला। दे मेंटेन द स्टॅबिलिटी ऑफ धिस कार्बन आयटम, धिस पाय बॉन्ड इज डिलोकलाइज इन बिटवीन कार्बोकॅटायन अँड धिस कार्बन आयटम, देन इट फॉर्म्स ए न्यू रेझोनेटिंग स्ट्रक्चर, धिस इज ए डबल बॉन्ड इज शिफ्टेड हिअर, धिस इज ए हायड्रोजन, धिस इज ए Cl, अँड धिस कार्बन शोज द पॉझिटिव्ह चार्ज। परत हा कार्बन पॉझिटिव्ह चार्ज आला, परत ह्यातला पॉझिटिव्ह चार्ज घालवण्यासाठी हा पाय बॉन्ड काय झाला, ह्या दोघांच्या मध्ये डिलोकलाइज झाला। डिलोकलाइज झाल्यानंतर पॉझिटिव्ह चार्ज, डबल बॉन्ड हायड्रोजन अँड Cl। ओके, मग आता इथं आपल्याला पॉझिटिव्ह चार्ज ह्या कार्बनवर आलाय, पण ह्या पॉझिटिव्ह चार्जला स्टॅबिलाइज करण्यासाठी इथला पाय बॉन्ड शिफ्ट होण्यासाठी इथं आपल्याला पाय बॉन्ड बघायला मिळत नाही, म्हणताना देअर इज अ फॉर्मेशन ऑफ हायड्राइड शिफ्ट, हायड्रोजन आणि इथल्या कार्बन मधला जो बॉन्ड आहे, दिस बॉन्ड इज शिफ्टेड इन बिटवीन कार्बोकॅटायन अँड SP3 हायब्रिडाइज कार्बन आयटम, अँड दिस इज अ फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन, आणि कार्बोकॅटायन फॉर्म झाल्यानंतर आपल्याला जे रेझोनेटिंग स्ट्रक्चर दिसतात, हे रेझोनेटिंग स्ट्रक्चर हे ब्रॅकेटमध्ये दाखवलेले आहेत। देन इट फॉर्म्स ए डबल बॉन्ड, डबल बॉन्ड, डबल बॉन्ड अँड धिस Cl। ओके, म्हणजेच काय झालं बघा, इथला जो बॉन्ड आहे तो ह्या कार्बोकॅटायन ह्या कार्बनच्या मध्ये शिफ्ट झाला, आणि बाय शिफ्टिंग धिस बॉन्ड देर इज अ इलिमिनेशन ऑफ हायड्रोजन एज ए H+ आयन। ओके, हा H+ काय केला ते आपण पुढे बघू, म्हणजेच काय झालं, इन सेकंड स्टेप देर इज अ फॉर्मेशन ऑफ क्लोरोबेंझिन, आपल्याला जो रिस्पेक्टिव्ह प्रोडक्ट पाहिजे होता तो प्रोडक्ट तयार झालेला आहे। ओके, मग आता क्लोरोबेंझिन फॉर्म झाला, पण इथे शिल्लक राहिला H+, आणि फर्स्ट स्टेपमध्ये आपण जो तयार झालेला FeCl4-। ओके, मग आता स्टेप थर्ड मध्ये काय होतं बघा, इन थर्ड स्टेप मध्ये जो FeCl4 होता मायनस,
हा माइनस चार्ज क्लोरीन ज्यावेळी इथला सीएल माइनस गेलाय तो सीएल माइनस न इथं निगेटिव्ह चार्ज दाखवलेला आहे आणि इथून बाहेर पडलेला जो एच प्लस ओके इथला एच प्लस आणि इथला सीएल माइनस देर इज अ फॉर्मेशन ऑफ एस सी एल प्लस रिजनरेटेड कॅटलिस्ट म्हणजे एफ सी एल थ्री ओके म्हणजे हा कॅटलिस्ट आपण अकॉर्डिंग टू डेफिनेशन ऑफ कॅटलिस्ट इट डज नॉट टेक पार्ट इन रिएक्शन बिट बट इट प्रमोट द रेट ऑफ रिएक्शन म्हणजे तो रिएक्शन मध्ये भाग घेत नाही ओके म्हणजेच तो आपल्याला शेवटी सुद्धा ऍज इट इज आपल्याला इथं बघायला मिळाला म्हणजेच इथं आपल्याला एफ सी एल थ्री जो अगोदर रिएक्शन मध्ये इन्वॉल्व्ह झालेला होता तो ऍज इट इज आपल्याला रिजनरेट झालेला बघायला मिळाला ओके दिस इज ए मेकॅनिझम ऑफ क्लोरिनेशन ऍज वेल एज ब्रोमिनेशन रिएक्शन ओके थँक्यू.